विदेशी विद्यार्थ्यांची संख्या विद्यापीठात वाढवणं हे जरी आव्हानात्मक असलं तरी सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण करून ते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नवनियुक्त संचालक डॉ मुस्तजीब खान यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील काही वर्षांमध्ये विदेशी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. परदेशी विद्यार्थी विभागाच्या संचालकपदी डॉ मुस्तजीब खान यांना या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल हे आव्हान आहे असं सध्या दिसून येत आहे. याविषयी त्यांनी आपण विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असून त्यांना सोयी सुविधांसह अभ्यासक्रमाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती त्यांनी एमसीएनशी बोलताना दिली. विद्यापीठाच्या विदेशी विद्यार्थी विभागाचा संचालक या नात्याने जी जबाबदारी विद्यापीठाने माझ्यावरती दिली आहे त्या जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जी विद्यार्थी संख्या घटलेली आहे विदेशी विद्यार्थ्यांची ती संख्या कशी वाढेल या संदर्भात प्रयत्न करणे हा माझा पहिला टार्गेट राहील. कारण आपल्या विद्यापीठात मागील काही वर्षापासून विदेशी विद्यार्थ्यांची संख्या खूप ओरडावली, त्याची कारणं काय आहेत ती पाहावी लागतील. विद्यापीठाने यावर्षीपासून विदेशी विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र इंटरनॅशनल हॉस्टेल सुरू करण्याचा मानस केलेला आहे आणि जवळपास ते हॉस्टेल पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे विदेशातील सर्व विद्यार्थ्यांना आपण कसल्या पद्धतीने अभ्यासक्रम चालवतो आणि आपल्याकडच्या असलेल्या सुविधा या सगळ्यांची माहिती देऊन आपण आपल्या विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आपण करतो.